हॅलो फ्रेंड्स, तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर लग्न वगैरे झालेलं आहे, कालची शॉपिंग पण झालेली आहे. शॉपिंग म्हणजे ड्रेसचं मटेरियल आणायचा होता आणि जी शॉपिंग केलेली मी ते कपडे पण घालून झालेले आहेत. भरपूर जास्त कम्फर्टेबल वाटते मला आणि म्हणजे ते लवकर गेले, वस्तीला होते 2-3 दिवस. त्यांच्याजवळ मी अर्धे कपडे पाठवून दिलेले, अर्ध्या बॅगा पाठवून दिलेल्या, तर त्यांनी तसंच बोचकं भरून ठेवलं तिथं आणि ते काय कपडे धुवायला टाकले नाही मशीनमध्ये. तर मी आणलेले कपडे आणि त्यांनी अगोदर आणलेले कपडे हे सगळे एकत्र मिळून खूप सारे कपडे घ्यायला आले. बिकॉज ऑफ मी भरपूर सारे कपडे नेलेले, जवळजवळ जसे काही महिनाभरच राहायला चालले किंवा पूर्ण म्हणजे मी शिपिंगच केले अशा प्रकारे कपडे घेऊन गेलेले. तर आता ते धुवायचे आहेत आणि धुवायला काढलेले आहेत. बघा किती आहेत कपडे, 2-3 बॅगा आहेत आणि नवीन कपडे काय मी अजून म्हणजे पिशवी ती तशीच ठेवले, ती काढली नाही. तर आता धुवायचे आहेत. जास्त मळलेले कपडे मी बाजूला काढेन आणि थोडेफार मळलेले कपडे बाजूला काढेन आणि सगळे एकदम नाही धुणार, थोडे थोडे करून धुवीन. आता बघू आज किती होत आहेत धुवून, बघूया आता कसं काय होत आहे ते. तर या बॅग्स मी आणलेल्या मुंबईवरनं आणि त्याची तोडफोड झालेली होती घरी नेल्यावर. बिकॉज ऑफ ते खालीच होत्या बॅगा, त्याच्यामुळे त्याच्यावर पोरं बसत बिसत होती, त्याच्यामुळे ते तुटलेले होते. ते व्यवस्थित करत होते आणि साईड बाय साईड मी कपडे पण वेगवेगळे करत होती. तर मधनंच मी स्मेल घेते कपड्यांना. तर स्मेल याच्यासाठी घेते की जर अजिबातच वापरलेले नसतील तर ते वेगळे काढायला म्हणून स्मेल घेते. आणि इथे आम्ही म्हणजे आईने मामाच्या टीशर्टी पण आराध्याच्या समजून टाकलेल्या होत्या. तर ते मी आराध्याला विचारत होते का बाबा तुझ्या टीशर्टी आहेत का या, म्हणजे मला माहीत होतं की त्याच्या नाही आहेत पण एखाद्या मला ओळखत नसतील तर. तर इथे आराध्याची पर्स पण भेटलेली आहे, त्यात होते 20-40 रुपये होते काहीतरी, तर ते ठेवले. आणि ही म्युझिकची बॅग आहे त्याची, ती पण धुवायला टाकली. तर अशा प्रकारे चाललेलं आहे. आणि मध्येच सोरू गायब झालेला. आमचा सोरू म्हणजे काय, आज आणि मी बाकी काहीच केलं नाही, नुसत्या कपड्यांच्याच पाठी लागलेली. कारण की खूप घाण वाटत होत्या त्या रूममध्ये, बॅग जास्ती म्हणजे खूपच पसारा वाटत होता. म्हणून मी आज पूर्ण कपड्यांचाच पसारा काढला आणि ही पण बॅग सेम तशीच झालेली. तर एका बॅगेमध्ये आज धुवायचे नव्हते, म्हणजे नुसते पाण्यातनं कपडे काढायचे होते, तेवढे बाजूला काढून घेतले आणि नंतर मग पुढचं काम चालू केलं.
तिथे माझे सगळे कपडे भिजून झालेले आहेत, म्हणजे सगळ्यांमध्ये मी जास्त जास्त पाणी टाकलं आहे. म्हणजे माझं म्हणणं असं असतं की जसं आपण भाजी किंवा दुसरी एखादी गोष्ट जर माती जास्त असेल तर जास्त पाण्यात भिजून ठेवतो, तेव्हा ती माती खाली तो गाळ असतो तो खाली उतरतो. तशाच प्रकारे माझं काहीतरी समजूत आहे की बाबा जर पाणी जास्त टाकलं ना की ती गाळ खाली उतरतो, गाळ खाली होतो, म्हणून मी सगळीकडे पाणी जास्त जास्त भरलं आहे पावडर वगैरे टाकून. आणि या साड्या काही जास्त मळल्या नाही आहेत, त्या थोड्या थोड्या हे जास्त मळलेले कपडे इकडे आहेत आणि हे इथे आहेत. आणि इथे स्वराज्याचा आंघोळीचा टप घेतला आहे, ताईने आणला आहे तो जत्रेच्या वेळेस त्याला, तर सध्या काहीच नाही, सगळे तिन्ही पण टप भरलेले आहेत कपड्यांनी, त्याच्यामुळे मी ह्याच्यात पाणी घेते आणि ह्याच्यातच धुईन. आणि टाक्या भरपूर आहेत पाण्याच्या, पण ही टाकी मोठी आणि याला नळ पण आहे खालनं, म्हणजे बादलीने पाणी आणायला नको, म्हणून मी डायरेक्टली इथे जॉईन केलं आहे पाईप आणि पाणी घेतलं. आता पाणी भरलं आहे, सध्या मी 15-20 मिनटं यांना सोक करून ठेवते आणि नंतर कपडे धुवायला घेते. आराध्य आंघोळीला जा, आंघोळीत जा, सकाळच काय टी व्ही बघत बसला आहेस, उठ चल आंघोळीला जा, उठ. फायनली सगळे कपडे धुवून झालेले आहेत आणि मी आता आमच्या गार्डनमध्ये आहे आणि कपडे वगैरे सुकत घातलेले आहेत आणि जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त कपडे धुवून झालेले आहेत माझे, मस्तपैकी वॉश केले. तर उद्यापासून आपला कामाला, उद्यापासून म्हणजे दोन ड्रेस आहेत ते द्यायचे आहेत, पण रूम पूर्ण घाण वाटत होती, सगळे कपडे तसेच बॅगा वगैरे तशाच होत्या, म्हणून पहिले कपडे काढले, तर ते कपडे धुवून झालेले आहेत आणि उद्या आपल्या कामाला लागणार आहे. आणि आता वेळ झाली भुकेची, ॲक्च्युली बटर खाले ना त्याच्यामुळे कायच न वाटणं, आणि आज मनापासून काम केलं त्याच्यामुळे भुकेची जाणीवच नाही झाली. आणि ॲक्च्युली मी कित्येक महिने आमचे कपडे मशीनमध्ये धुवायचो, पण मशीनपेक्षा हाताने पटापट होतात आणि मशीनमध्ये पाणी काढ घाण करायला लागतं, त्याच्यामुळे तो टाईमपास झाला असतं, म्हणून हाताने कपडे धुतले. त्याच्यामुळे थोडा थकवा वाटतो आहे, पण मजा आली, थंड वाटलं, पण शेवटला कपडे सुकत घालताना जाम गरम वाटलं. तर कपडे धुवून झालेले आहेत, आता बघू काय जेवायला करताय, तर काहीतरी सुकंच करावं लागेल, सुकट किंवा वाक्य असं काहीतरी करायला लागेल. आणि गार्डनमध्ये राहून उभी राहून बोलते तर सगळीकडे मस्तपैकी असं फुलपाखरं झाडं हिरवळ वगैरे दिसते, भीती पण वाटते, म्हणजे सगळीकडे अडगळ आहे ना त्याच्यामुळे भीती वाटते. तर हा ब्लॉग मी असाच कंटिन्यू करणार आहे शेवटपर्यंत, नक्की ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त प्रेम द्या. कपड्यांचं काम आवरलेलं आहे आणि पटके झटचे पट मी वाक्यांचा कालवण केला आणि त्याच्यामध्ये बटाटा टाकलेला आणि कोकम टाकलेला, एक नंबर वाटत होता आणि झणझण झालेला. आणि आराध्याला आणि स्वराज्याला दोघांना पण अंडा करून दिला, स्वराज्य त्याच्या हाताने खात आहे बिकॉज ऑफ त्याने ऑलरेडी वरण भात खाल्लेला होता, त्याचं काम चालू आहे. जस्ट झोपून वगैरे झालेला आहे, आराम करून झालेला आहे, खूप जास्त दमलेली आणि आहो पण आलेत कामावरनं. मी स्वराज्याची नाटकं बघायचे बघा बाबू नाचून टाका.
नाचून दाखव. आता चहा वगैरे सगळं पिऊन झालेलं आहे आणि आपला पिक्चर चालू आहे थरथराट. तर इकडे पिक्चर बघून आणि मला कपडे जुळत आहे. जेवढे कपडे धुतलेले सकाळी ते सगळे धुवून ठेवत आहे याच्यामध्ये. त्याच बॅगमध्ये पुन्हा नवीन नवीन कपडे याच्यात टाकून बाकीचे आतमध्येच ठेवेन आणि ही बॅग प्रॉपरली वेगळी ठेवून दिली आहे. म्हणजे ही हातालाच लागून देणार नाही जेणेकरून कपडे बाहेर निघणार नाही, जसेचे तसे राहतील नवीन कपडे. मस्त पैकी आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. चिकन केलेला आराखडा पण भरपूर आवडला. भरपूर जास्त काय आवडला, भरपूर जास्त भूक लागलेली आराखडा. आणि मस्त झालेला चिकन मात्र झालेला आहे. म्हणून आज बाळाचे जेवायचं राहिले आम्ही शतक पावडी करायची. तर बाळाचे ना आहे तर करायची धन्यवाद.